चैत्रीवारी शुद्ध कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज अवसेकर, सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते। चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिरात द्राक्ष व द्राक्षवेलींची आकर्षक सजावट करण्यात आली। सजावटीसाठी 700 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला। संजय टिकोरे या भाविकाने चैत्री शुद्ध एकादशी निमित्ताने सजावटीसाठी द्राक्ष दिली। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीने आवश्यक खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात आल्या। चला तर मग पाहूया चैत्रीवारी शुद्ध कामदा एकादशी निमित्त पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर द्राक्षाने कशा पद्धतीने सजले आहे ते।